येवला सेंट जॉन चर्च येथे नाताळनिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात साजरे। आज दिनांक 25 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता नाताळ सणानिमित्त भक्तीचं आयोजन करण्यात आलं। सदर भक्तीमध्ये प्रभूच्या वचनातून रेड डिकन पांच पीटर काळे यांनी देवाच्या वचनानं मार्गदर्शन केलं। तसेच त्यानंतर सेंट जॉन चर्च मंडळींतर्फे नाताळ सणानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। वरील सर्व कार्यक्रम चर्चचे प्रिस्ट इन चार्ज रेप्ट फिलिप पीटर वरा व डिकन काळे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम राबविण्यात आलाय। येवला नाशिक धर्मप्रांत CNI येवला शहरामध्ये सेंट जॉन चर्च हे ऐतिहासिक चर्च आहे, ब्रिटिशकालीन चर्च आहे। या चर्चला 100 वर्ष होऊन गेलेले आहे। या हे चर्च नाशिक धर्मप्रांत च्या अधिपत्याखाली आहे आणि आज 25/12/2021 प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मचा दिवस ख्रिस्त उत्सव जन्माचा उत्सव आम्ही संपूर्ण जगामध्ये साजरा करत आहोत आणि त्यामध्ये सेंट जॉन चर्च मंडळीतले सर्व लहान थोर सभासद व येवला तालुक्यातील सर्व ख्रिस्ती बांधव हा येशू ख्रिस्ताचा जन्म उत्सव साजरा करत आहे। आज सेंट जॉन चर्चमध्ये सकाळी भक्तीचं आयोजन करण्यात आले होते आणि भक्तीचं संदेश रेव्हरेंड डिकन पीटर काळे यांनी दिले आहे आणि प्रभूच्या वचनातून प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माचा महत्त्व सर्व उपस्थितांना वचनाद्वारे सांगण्यात आलेला आहे। सेंट जॉन चर्च मंडळीतर्फे अनेक विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि यामध्ये उद्या लेकरांचे 27 तारखेला लेकरांचे खेळ होणार आहे। त्याचप्रमाणे 28 तारखेला निर्दोष बालकांचा सण म्हणून आम्ही साजरा करत आहोत। त्या सणानिमित्ताने लेकरांना मंडळीतर्फे खाऊचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि बक्षीस वितरण करण्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या संपूर्ण सप्ताहामध्ये संपूर्ण आठवड्यामध्ये सेंट जॉन चर्च मंडळीने विविध कार्यक्रम दिनांक 2 तारखेपर्यंत 2/1/2022 आयोजन केलेलं आहे। या मंडळीचे प्रेसबिटर प्रिस्ट इन्चार्ज आमचे धर्मगुरू रेव्हरेंड पीटर फिलिप पीटर वरा हे आहे आणि त्यांचे ॲसिस्टंट त्यांना मदतनीस म्हणून मी तसेच तरी सेंट जॉन चर्चच्या मंडळींतर्फे सर्व नागरिकांना नाताळ व येणारे नवीन वर्ष हे सुखाचे समाधानाचे व आरोग्याचे जावो तीच हार्दिक शुभेच्छा दिल्या। यावेळी सेक्रेटरी सौ स्मिता झालटे, खजिनदार सुनंदा काळे, तसेच सभासद कल्पनाताई पगारे, वैशाली मावस, संजय अहिरे, गौरव भोसले त्यांच्या उपस्थिती होती। Star 2 महाराष्ट्र न्यूज साठी साकीर शेख येवला। आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। धन्यवाद।